नेक्स्ट एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंट नंबर 27, टाइटल टू स्टडी द यूज़ ऑफ कंप्यूटर्स इन हॉस्पिटल फॉर रजिस्ट्रेशन ऑफ पेशेंट इन ओपीडी, आईपीडी, केस ऑफ हिस्ट्री एंड प्रिपरेटिव चेक ऑफ लिस्ट. स्टडी द यूज़ ऑफ कंप्यूटर्स हॉस्पिटल ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ पेशेंट ऑफ ओपीडी, आईपीडी. त्यांचे आपल्याला सगळे रजिस्ट्रेशन करायचे, पेशंटचं ओपीडी असलेले, आयपीडी असलेले, कॉम्प्युटरचे यूज काय आहेत बघा. त्यांची केस हिस्ट्री, त्यांचे पूर्ण डाटा त्यांचा सेव्ह केला जातो कॉम्प्युटरमध्ये, ठीक आहे. जनरल कन्सेप्ट काय असणार आहे, इनपुट प्रोसेसिंग आउटपुट, ठीक आहे. यामध्ये आपल्याला कोणते कोणते ॲपरेटर्स लागणार आहेत, कीबोर्ड, माऊस, सी पी यू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मॉनिटर, प्रिंटर. नेक्स्ट डायग्राम, कॉम्प्युटरची डायग्राम आहे. मॉडर्म टू द कनेक्ट द इंटरनेट, नेक्स्ट सी पी यू, सी डी ड्राइव, डिस्क, स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट द लार्ज अमाऊंट ऑफ डाटा, फ्लॉपी डिस्क ड्राइव टू द स्टोर अँड ट्रान्सपोर्ट द डाटा, सिस्टम युनिट द प्रोसेस डाटा अँड इन्स्ट्रक्शन. नेक्स्ट माऊस टू सिलेक्ट द आयटम, माउस यूज टू सिलेक्ट द आयटम्स, ठीक आहे. नेक्स्ट मॉनिटर, मॉनिटर डिस्प्ले द इन्फॉर्मेशन, डिस्प्ले होते इन्फॉर्मेशन. कीबोर्ड टू द इनपुट द इन्स्ट्रक्शन, जे इनपुट आपण इन्स्ट्रक्शन देणार आहोत ते कीबोर्डमध्ये आपण टाईप करतो, ठीक आहे. आपण बघितलेलं आहे कॉम्प्युटर्स. स्पीकर्स टू प्ले साऊंड्स अँड म्युझिक, साऊंड अँड म्युझिक प्ले करण्यासाठी आपण यूज करतो त्या स्पीकर्सचा. नेक्स्ट आहे प्रिंटर टू प्रोड्यूस आउटपुट ऑन पेपर, ठीक आहे. प्रिंटरचा आपण यूज कशासाठी, बिलसाठी देण्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो, प्रिंट काढण्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो. दिस डायग्राम फॉर द मायक्रो कॉम्प्युटर, स्टेप वाईज प्रोसिजर, ठीक आहे. त्याच्यामध्ये कनेक्ट, फर्स्ट आहे कनेक्ट द डिवाइस ऑफ द कॉम्प्युटर विथ इच अदर विथ द प्रिकॉशन्स, स्विच ऑन द कॉम्प्युटर अँड वेट फॉर स्कॅनिंग ऑफ व्हायरस. स्विच ऑन करायचं कॉम्प्युटर, स्कॅनिंग करायचं व्हायरस. क्लिक ऑन मायक्रोसॉफ्ट वर्ड आयकॉन, क्लिक करायचं मायक्रोसॉफ्ट वर्ड आयकॉनला. टाईप द डाटा टू बी एंटर्ड ॲज डॉक्युमेंट्स, डाटा टाईप करायचा, एंटर करायचा आहे डॉक्युमेंटमध्ये ठेवायचा आहे. सेव्ह टू टाईम टू बाय टाईम, म्हणजे टाईम टू टाईम जसं पेशंट येतील त्यानुसार टाईम टू टाईम आपल्याला सेव्ह करायचा आहे डाटा ड्युरिंग द एंट्री ऑफ डाटा. यूज द डिफरंट सेट ऑफ द इन्स्ट्रक्शन्स ऑर प्रोग्राम फॉर द प्रिपेरिंग पर्टिक्युलर टाईप ऑफ डॉक्युमेंट्स ॲज रिक्वायर्ड, पर्टिक्युलर डॉक्युमेंट जी लागणार आहेत ती, ठीक आहे. आफ्टर द कॉम्प्लिकेशन ऑफ द प्रिपरेशन ऑफ द डॉक्युमेंट्स गिव अ कमांड ऑफ द प्रिंट इफ इट इज टू बी प्रिंटेड ऑर द अदरवाईज सेव इन अ फाईल नेम्ड ॲज रिक्वायर्ड. क्लिक ऑन स्विच ऑफ ऑर टर्न ऑफ अ डेस्कटॉप, ठीक आहे. लक्षात येणार आप कॉम्प्युटरचा यूज करतो, ठीक आहे. कशासाठी यूज करतो, त्याचा सगळा डाटा पेशंटचा सेव्ह करण्यासाठी. आधी स्टार्ट करायचं कॉम्प्युटर, त्यामध्ये सगळे मायक्रोसॉफ्ट वर्डला आयकॉनला क्लिक करून डाटा सगळे टाईप करायचा, डॉक्युमेंट बाय टाईम टू टाईम डाटा सेव्ह करायचं, ठीक आहे. लक्षात येईल ना, आणि ज्यावेळेस आपलं काम होईल त्यावेळेस स्विच ऑफ करायचं आहे, ठीक आहे, कॉम्प्युटर, ठीक आहे. ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे, न्यू पेशंट रजिस्ट्रेशन फॉर्म. स्टार्टिंगला फर्स्ट स्पेसिमेन नंबर 1 काय असणार आहे, न्यू पेशंट रजिस्ट्रेशन फॉर्म. न्यू पेशंट जो आला आहे त्याचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये काय असणार, हॉस्पिटल रजिस्ट्रेशन नंबर असणार, डेट, टाईम, किती टाईमला आला आहे, किती डेट आहे, त्याची प्रोसिजर, नेम, सर नेम, मिडल नेम, फर्स्ट नेम, त्याची एज, सेक्स कोणतं आहे, मेल आहे का फिमेल आहे, पेशंट इज फादर्स हजबंड, म्हणजे त्याचे फादर आहेत का पेशंटचे हजबंड आहेत, त्याचे ते इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये लिहायचे, त्याचं नेम, त्यांचं सर नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, त्यांचा ॲड्रेस, पिन कोड, टेलिफोन नंबर, ऑफिस, फॅक्स नंबर, त्यांचे पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायचे, ठीक आहे, ठीक आहे. द नेक्स्ट आहे वी द ॲग्री टू द अबाईड बाय द शेड्यूल ऑफ द चेंज इन द रूल रेग्युलेशन ऑफ द सेंटर. आय विल द कलेक्ट द रिपोर्ट विथ इन द 6 मंथ्स, इफ नॉट अज्युम that the documents are described by the center and no reports will be available. I have read the above form and understood the content through the contents are the explained to be fully in my vocabulary languages. The name and signature. Okay, next time. Next specimen number 2. Farren Hospital, Malegon, Nashik, Foreign.
केस हिस्ट्री, केसची हिस्ट्री लिहायची आहे पूर्ण डिटेलमध्ये, नेम ऑफ फुल नेम लिहायचं आहे, ॲड्रेस पेशंटचा, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, एज, सेक्स, त्याचं वेट, त्याची हाईट, ब्लड ग्रुप, पेशंट कम्प्लियन्स, डायग्नोसिस, कोणते डायग्नोसिस केले, काय काय भेटलं आहे, ठीक आहे, ट्रीटमेंट काय असणार आहे त्यासाठी, ॲडवाईस द्यायची त्याला, सिग्नेचर ऑफ फिजिशियन, डॉक्टरची सिग्नेचर पाहिजे, स्पेसिमेन नंबर 3, भोपाळ मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्री ऑपरेटिव्ह चेक लिस्ट, ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला नेम लिहायचं आहे पेशंटचं, सेक्स, एज, बी एम एच आर ए सी नंबर, युनिट, बेड नंबर, डेट, एक सिरियल नंबर दिलेला खाली, सिरियल नंबर, पार्टिक्युलर्स आणि येस अँड नो, ठीक आहे, ऑपरेशन आर प्रिपेड, येस अँड नो ॲन्सर द्यायचं आहे, ऑपरेटिव्ह एरिया प्रिपेड बाय द आय सी नर्सेस ऑफ सुपरवायझर, येस नो ॲन्सर द्यायचं आहे, ज्वेलरी, बँडेजेस, ई टी सी रिमूव्ह, फॉल्स टीथ रिमूव्ह, व्हाईट ऑर कॅथराइज्ड, प्रीमेडिकेशन घेऊ द चार्ट, ऑपरेशन परमिट द सेम अँड आउटपुट ऑन द चार्ट, ब्लड रिपोर्ट ऑन चार्ट, युरिन रिपोर्ट ऑन चार्ट, एक्सरे ऑन चार्ट, डॉक्टर ऑर्डर शीट ऑन चार्ट, आयडेंटिफिकेशन टॅग टाईड ऑन पेशंट, डेट अँड सिग्नेचर, ठीक आहे, दिस इज द स्टडी फॉर द कॉम्प्युटर अँड इफ दिस रिझल्ट इज टीचर शॅल ॲक्सेस द गिव्हन प्रॅक्टिकलवर, ठीक आहे, तुम्हाला भेटणार आहे, ठीक आहे, लक्षात आलं नाही आपल्याला कॉम्प्युटर काय आहे, त्याचे युजेस काय आहेत कॉम्प्युटरचे, कशासाठी यूज करतो आपण हॉस्पिटलमध्ये, कशासाठी रजिस्ट्रेशन फॉर द पेशंट, ठीक आहे, जे OPD IPD-मध्ये जे पेशंट आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करतो, त्यांची केस हिस्ट्री घेतो आपण, त्यांची पूर्ण लिस्ट आपल्याकडे, त्याची हिस्ट्री प्रेझेंट असणार आहे, ठीक आहे, हे झालं आपला एक्सपेरिमेंट नंबर 27, आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंट नंबर बघणार आहोत, एक्सपेरिमेंट नंबर 28, टू स्टडी अ टिपिकल हॉस्पिटल ऑर्गनायझेशन अँड प्रिपेअर अ प्रोजेक्ट रिपोर्ट, ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण काय बघणार, त्याची कन्सेप्ट स्ट्रक्चरमध्ये बघा की आपल्याला काय पाहिजे, हॉस्पिटल व्हिजिट, ज्यावेळेस हॉस्पिटल व्हिजिट देणार, इन्फॉर्मेशन कलेक्टेड हॉ मेथड, कोणत्या इन्फॉर्मेशन कलेक्टेड केली जाते, कोणते कोणते मेथड आहेत, त्याचं ऑब्झर्वेशन, त्याचे डॉक्युमेंट्स, त्याचं डिस्कशन, क्वेश्चनरिंग, त्याचा पूर्ण रिपोर्ट ऑफ व्हिजिट पूर्ण घेतला जातो, ठीक आहे, ते ॲपरेटस कोणते कोणते लागणार आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये, डायरी, पेन, पेन्सिल, इरेझर अँड स्केल, ठीक आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचे स्किल कोणत्या पाहिजेत, टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ द हॉस्पिटल ऑर्गनायझेशन, टू कम्युनिकेट विथ द डिफरंट डिपार्टमेंट्स इन द हॉस्पिटल टू गेट द इन्फॉर्मेशन, स्किल कोणत्या लागणार आहे आपल्या, मोटर स्किल्स, ॲबिलिटी टू ड्रॉ हॉस्पिटल लेआउट, ॲबिलिटी टू डॉक्युमेंट द कलेक्टेड इन्फॉर्मेशन इन द गिव्हन फॉर्मेट, ॲबिलिटी टू राईट द रिपोर्ट विजिट फॉर हॉस्पिटल, ह्याच्यामध्ये प्रोसिजर कसे, फिक्स द डेट अँड टाईम ऑफ द व्हिजिट ऑफ द हॉस्पिटल ऑर्गनायझेशन बाय द टेकिंग परमिशन फ्रॉम द ॲप्रोप्रिएट ॲथॉरिटी, फिक्स डेट अँड टाईम लिहायचं आपल्याला, ठीक आहे, व्हिजिट ऑफ द हॉस्पिटल कधी व्हिजिट दिलं ऑर्गनायझेशन अँड टेक द परमिशन घ्यायचे ॲप्रोप्रिएट द ॲथॉरिटी, ठीक आहे, बिफोर द व्हिजिट द टीचर शाल एक्सप्लेन द रोल ऑफ द इच डिपार्टमेंट ऑफ द हॉस्पिटल, कोणते कोणते व्हिजिट दिल्यावर आपण कोणते कोणते आपल्याला रोल आहेत त्या डिपार्टमेंटचे ते सांगायचे, ठीक आहे, बिफोर द व्हिजिट टीचर शॅल बी एक्सप्लेन द इंटरशिप बिटवीन द डिफरंट डिपार्टमेंट, डिफरंट डिपार्टमेंट प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे, अँड बिफोर द व्हिजिट टीचर शॅल बी गिव्हन द गाईडलाईन फॉर द कलेक्ट द इन्फॉर्मेशन, ठीक आहे, आपल्याला यामध्ये प्रोजेक्टमध्ये दिलेला आहे की कोणते कोणते रिपोर्ट आपण घेणार आहोत, ठीक आहे, त्यामध्ये फर्स्ट व्हिजिट रिपोर्ट आहे, ठीक आहे, ते तुम्ही लक्षात घ्या म्हणजे कसं फॉर्मॅट असणार आहे त्याचं, ठीक आहे, डेट अँड टाईम ऑफ द व्हिजिट, कधी डेट कोणत्या डेटला आणि कोणत्या टाईमला व्हिजिट दिलं आहे त्याची इन्फॉर्मेशन लिहायची आहे, नेम ऑफ द हॉस्पिटल, कोणत्या हॉस्पिटलला आपण व्हिजिट दिलेलं आहे, ठीक आहे, सिव्हिल हॉस्पिटल असू शकतं, कोणतं पण हॉस्पिटल असू शकतं, ठीक आहे, आपण सिव्हिल हॉस्पिटल, ठीक आहे, त्याचा सिव्हिल हॉस्पिटल असेल तर त्याचा ॲड्रेस काय असणार आहे, ते ॲड्रेस लिहायचा आहे, ठीक आहे, त्याचा टेलिफोन नंबर कोणता आहे, मोबाईल नंबर कोणता आहे, टाईप ऑफ हॉस्पिटल, कोणतं हॉस्पिटल टाईप आहे, ठीक आहे, गव्हर्मेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्मेंट, ठीक आहे, पण नंतर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन लिहायची आहे, बेड कॅपॅसिटी, बेडची कॅपॅसिटी किती असणार आहे ते लिहायची आहे, सर्व्हिसेस इम्पॅक्टिंग द हॉस्पिटल, किती सर्व्हिस इम्पॅक्टिंग हॉस्पिटल आहे, म्हणजे इन पेशंट अँड आउट पेशंट, ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम कशी आहे त्यांच्यामध्ये, इंडिव्हिज्युअल आहे प्रिस्क्रिप्शन का फ्लोअर स्टॉक सिस्टीम आहे, युनिट डोस डिस्पेन्सिंग ॲपरी पॅकिंग ते लिहायची आपल्याला, ठीक आहे, परचेस सिस्टीम कशी आहे त्यांच्यामध्ये, सेंट्रलाइज्ड डिसेंट्रलाइज्ड आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट कसे आहेत, स्टरलाइज नॉन स्टरलाइज नॉन, ट्रेनिंग प्रोग्राम फॅसिलिटी कशी आहे त्यामध्ये, प्रोव्हाइडेड टू पॅरामेडिकल स्टाफ जनरल बोथ अँड नॉन,
सेंट स्टरलाइल रूम एक्जिस्ट कशा है यस एर नो मे ऐन्सर दयाचे है कि नहीं सेंट सर्विसेस सिस्टम एक्जिस्ट यस एर नो ऐन्सर दिए फार्मसी एंड थेरापेटिक कमिटी यस एर नो हॉस्पिटल फार्मली एक्जिस्ट ड्रग एंड फार्मेसी सर्विस डिपार्टमेंट एक्जिस्ट ब्लड बैंक सर्विस डिपार्टमेंट एक्जिस्ट काउंसलिंग एंड कम्युनिकेशन डिपार्टमेंट एक्जिस्ट गेस्ट लेक्चर फैसिलिटी प्रोवाइडेड कैथरिंग द सर्विस एक्जिस्ट यूजेस ऑफ कंप्यूटर इन हॉस्पिटल्स ठीक है ऑल इन्फॉर्मेशन प्रेजेंट द नेम ऑफ डिपार्टमेंट नेम ऑफ कंप्यूटर नंबर ऑफ कंप्यूटर्स पर्पज टाइप एंड इन्फॉर्मेशन पूर्ण इन्फॉर्मेशन अपने फिलअप कराएँ है ठीक है नेक्स्ट है नंबर ऑफ द ऑपरेशन थिएटर्स नंबर ऑफ ऑपरेशन थिएटर्स प्रेजेंट इन दिस हॉस्पिटल्स हाउ मेनी तेवढं फिलअप करायचं आहे नंबर ऑफ डिपार्टमेंट्स एस्टॅब्लिश्ड द हॉस्पिटल नंबर ऑफ वॉर्ड्स इन द हॉस्पिटल स्पेशल या जनरल स्टाफ ऑफ पॅटर्न इन हॉस्पिटल नंबर ऑफ फिजिशियन नंबर ऑफ फार्मासिस्ट हाऊ मेनी फिजिशियन प्रेझेंट इन हॉस्पिटल हाऊ मेनी प्रेझेंट इन फार्मासिस्ट नंबर ऑफ नर्सेस नंबर ऑफ हेल्थ वर्कर्स हेल्थ विजिटर्स एनी ऑफ द स्टाफ मेंबर्स ऑल फिलअप द क्वांटिटी प्रेझेंट ॲडिशनल फॅसिलिटी प्रोव्हाइड इन हॉस्पिटल यस सर नो PCO, canteen, garden is present or not. All information is required for draw the layout of the hospital visit. The hospital आपण visit दिलं आहे त्याचं layout आपण इथे काढायचं आहे ठीक आहे स्टाफ रूम कोणते आहे त्याचं ऑपरेशन डिपार्टमेंट कुठं आहे स्टोरेज कुठं आहे ट्रेनिंग सेंटर कुठं आहे त्याचं ब्लड बँक कुठं आहे ब्लड स्टोअर कुठं केलं जातं पूर्ण ते लेआउटमध्ये त्याच्यामध्ये येणार आहे ठीक आहे ते OPD कुठं आहे IPD कुठं आहे इंटर रूम रूम कुठं आहे ॲम्ब्युलन्स कुठं असणार आहेत त्यांचं स्पेशल रूम कुठं आहे लॅबोरेटरी रूम कुठं आहे ठीक आहे सगळं लेआउट आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे ड्रॉ करायचं आहे आपल्याला इथं ठीक आहे थँक्यू